मी माया गावातला पहिला पोट्टा असन जो डॉलर न पैसे कमवन पैसा ए ह्या वेळेस सावकाजी पेक्षा भायले पिल्ले दिली हो तू। ठंडा ठंडा हाय रे पाणी एवढ्या काटव्याने जाऊन राहिले ग पण पाण्यात पाय नाही टाक पाणी ते तिथं पाईप फुटून आहे सगळा पाणी जाते गावात कोणीकडे गेले का बकरे आपले डाबऱ्यामध्ये गेले का कॅलनले पाणी आलं बरं झालं बाबा जनावर आले प्यालेच नव्हतं भाई वैतागून जाय आता बरं झालं बकरे आणले बैल आणले ढाकले चोट्टी खानदान चोट्टा आहे तेरा साल हे सुरुवात भी करू नाही देत। तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आता वाजले जिंदगीतले माया 9 तर आलोय लेकराकडं। आता नवीन वर्ष जवळ येत आहे 31 डिसेंबरची तयारी करा लागन तर भारी वाटत आहे। आता आपलं चॅनल पण मोनेटाईज झालं आहे आता ते मी नंतर सांगेन यार खूप खुश आहे मी एवढ्या 2 वर्षाची मेहनत आज काय सांगू आता फिलिंग्स माझ्या आतून का नाही काय बोलावते सुचत नाही मी थोड्या वेळानं का नाही सांगतो कारण यांचं पोट भरलं ना मग मला पण भरल्यासारखं वाटते। ठीक आहे भेटू थोड्या वेळात। तू काप कांदे काप टमाटे काप मिरच्या काप कोंबडीले पतच नाही लागत एखादी अंडा खाऊन घ्यायचं याच्यातला कोंबडी को काय कोंबडी बरं झालं शिकून सवरून ना तिला पताही नाही लागत मी किती दिलो किती नाही किती खाल्ले आणि मस्त 2 अंड्याची 1 अंड्याची चटणी गावठी अंडा हो कोंबडी देत आहे आमची नवीन एवढी दिली अंडे मोजू मोजू नाही ठेवा फक्त नाही तर आम्हाला शिवा देते कोंबडी येले रे मला डसते वांग्याची भाजी खूप डसते मला जमतच नाही यारे अंड्याची चटणी खाले मग म्हणू नका संदीप यांना बोलावलं नाही नाचू नाचू एवढा दम आला ना तर का बस आंघोळच करा लागलं काहीच जमलं नाही बिलकुल घावा चक्कर माया संदीपाचं नाचणं कसं एकदमच धतिंग धतिंग नाच बिलकुल आपलं असं कोणतंच लग्न नाही का संदीपा तिथे नाचला नसेल जेवला नाही पण नाचून आला बाबा हे रेकॉर्ड आहे आपला तू डान्स करणारी पोरगी सिद्धी जा पंचर पिंचर केलं ना आमचा बाप मला लातानं मारले पाहिजे मर सामी मर सामी मर सामी बोला साहेब रेस लगाय काय क्या डबल सीट नाही मले नाचू नाचू थकलो आहे मी तू नेते मला डबल सीट बसू जाऊ दे ना बस पपे पपे तू हे पिल्ली आमची मम्मी आली ना मम्मी आली दिसत ना इकडे या बाहेर या तिकडे नाही इकडून पे ना मी तू पे ह्या वेळेस सावकाजीपेक्षा भायली पिल्ली दिली हो तू मागच्या वेळेस 2च दिली होती या वेळेस 1 2 3 4 5 म्हणजे तू तर रेकॉर्डच ब्रेक केली हो आता याच्यातले सगळे कुत्रे आहे ना उचलू उचलू घेऊन जाते फक्त कुत्र्या ठेवते मुवाड आहे भाऊ मोठा जात खूप मोठा आहे गेले तिथेच खाले थांबत दाखवतो इथं मुवाड पहा किती मोठं मुवाड आहे तुटला बिटला ना संदीप मला सुजवून टाकते 5 मिनिट
हा तर मंडळी आलोय आपले लेकरा कर परत. म्हणजे गावात कसं चिल्लर खुर्दा आया पाया सर्व आमच्याच घरी येऊन बसते, त्याच्या काही जमत नाही शूट करणं. तर मग इकडे कसं निवांत आहे आपला माने, इकडे कसं मोकळा आहे खुल्या वातावरणात थंड हवात. संदीपाच्या डोक्यातून कॉमेडी बाहेर पडते, डोक्यातून नाही तोंडातून कॉमेडी बाहेर पडते. तर आपण वळूया आता आपल्या मेन टॉपिककडं. मेन टॉपिक म्हणजे आपलं चॅनेल मोनोटाईज झालेलं आहे. आता आपल्या सगळ्या व्हिडिओवर ॲड चालतील. वॉशिंग पावडर निर्मा फेरन लावली इकून लावली तिकून लावली सर्व प्रकारचे ॲड आता आपल्या प्रत्येक व्हिडिओवर लागेल. तर भारी आहे. रात्री मला झोप लागली आणि रात्री ठीक 12:12 आमचा यूट्यूबच्या सासऱ्याचा म्हणजे यूट्यूबला आपला सासरा म्हणतो मी सासऱ्याचा मेल आला. मेल म्हणजे मेसेज असते आमच्या गावातल्या पोट्ट्यांना माहीत नाही म्हणून समजावून सांगतो. मेल आला आणि त्याच्यात लिहिलेलं होतं, तुम्ही बघा इकडे स्क्रीनशॉट लावून आहे, तिच्यात लिहिलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन जावई बापू, तुमचं चॅनल मोनोटाईज आम्ही करत आहोत. मोनोटाईज म्हणजे त्यालाच म्हणते, मोनोटाईज म्हणजे एक टार्गेट असते यूट्यूबचा जे तुम्ही पूर्ण केल्यावर त्याला मोनोटाईज झालं असं समजते. मग त्याच्यानंतर ॲड लागते, मग त्याच्यानंतर पैसा भेटतो. तर त्याच्यात लिहिलेलं आहे, लिहिलेलं असं आहे, तुम्ही गेले 2 वर्षापासून सतत व्हिडिओ बनवून राहिला आमच्या पुरीला धरून, तर तुमच्यासाठी आम्ही टार्गेट दिला होता की तुम्हाला पैसे कमवण्याचा चान्स आहे. पैसेच नाही तर डॉलरनं तुम्ही अमेरिकी डॉलरनं कमवू शकता. त्याच्यासाठी 2 वर्ष तुम्हाला मेहनत करावी लागेल. तर मग त्याच्यानंतर मी मेहनत केली आणि मेहनतीचं फळ भेटलेलं आहे. आता आजपासून आपल्या चॅनेलवर सगळ्या व्हिडिओवर ह्या व्हिडिओ टाकेल त्याच्यावर मी ॲड लागू होईल. आणि जो पैसा आहे अर्धा सासरा घेईन, म्हणजे 45% सासरा ठेवन बाकी 55% मला देईन. आता तुम्ही ह्या व्हिडिओ बघतपर्यंत $1.5 आपल्या अकाउंटला जमा बिन झाले असेल. अमेरिकी डॉलर म्हणजे आपण इंडियातून नाही कमवत आहोत पैसे, आपण अमेरिकेतून कमवत आहोत. $1.5 जमा झाले असेल. जर झालेले असले ना तर मी इकडे स्क्रीनशॉट लावतो, हे बघा $1.5 झालेले आहे. तर आता व्हिडिओ माय लेट येत आहे ना, तोपर्यंत नवीन वर्ष बिन लागून जाईन. आता का तोंडावरच आले एकदम असं. मी माया गावातला पहिला पोट्टा असन जो डॉलरनं पैसे कमवन, पैशानं नाही डॉलरनं पैसे कमा. अमेरिकेतून पैसा इंडियामध्ये आणन, इंडियामधून माया बँक खात्यामध्ये जमा होईल. तो दिवस आणखी 1.5 वर्ष लागन पहिला पेमेंट आले. कारण सासऱ्याचं सरळ म्हणणं आहे का, तुमचे $100 झाल्याशिवाय जावई बापू आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे नाही पाठवू. म्हणजे तुम्ही आमच्या पोरीले सुखाचं ठेवायचं असेल तुम्हाला आणखी मेहनत करा लागेल 1.5 वर्ष आणखी. तर करू आपण करू, पण संदीपावरून वाटत नाही का संदीपा रेग्युलर राहान व्हिडिओ टाकत म्हणून, कारण गॅरंटी नाही. पहिला पेमेंट आला ना मग करीन लागेल मेहनत. कसं आता सगळ्याच्या लपूलपू बनवणं चालू आहे, कोणाकोणाला तर माहीतच नाही संदीप ह्या दलिंदर बोलत का राहते पागलासारखा. आता हाय जवळपासचे मित्र ते पागलच समजते ते माहीतच आहे. तर जाऊ द्या, आजवरी पण एकटा एकटा मेहनत केलं चॅनलने मोनोटाईज केलो खूप गर्व होत आहे. शाबास रे संदीप एक चॅनल मोनोटाईज करणं काही मामूली गोष्ट नव्हती, खूप मेहनत करा लागलं. 2 वर्षापासून घासून राहिलं ढर्र. तर फायनली जाऊन आज 4000 घंटे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. खुशी येत आहे आज. आता सिरियसली बोलत आहो, आतापर्यंत होता जोक गेला का तोंड गाण्यात तुतडे बोलणं होते त्याच्यानं नाही जमत. तर भारी वाटत आहे. तर मेहनत करीन आणखी, बघू रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. आता $100 व्हायला लई वेळ लागते भावा. आणखी 1.5 वर्ष मेहनत करीन तेव्हा पैसा आहे दिसेल यूट्यूबचा. बाकी सब बढिया आहे, आलोय यांचं पोट भरण्यासाठी. काही नाही आहे माया सोबतीले मशी चारत तिकडे, आता त्याच्याकडेच जातो ना गोष्ट्या खापलत राहतो. मंडी होणार चला. तर मंडळी गावातले पोट्टे कॅमेरा समोर आले लास्ट ते म्हणलं मी का फकाट आहे जाऊ दे. तर गेले बैल पाणी प्याले, बकऱ्या पिंच निघाले आपले घरी. तर हा व्हिडिओ जास्त लंबा नाही ठेवत, ऑलरेडी 3-4 दिवस लेट चाललाय आपला कार्यक्रम संदीप याचा. तर बाकी सब बढिया आहे, व्हिडिओ एवढाच ठेवतो 6-7 मिनिटात झाला असेल तर मग सपोर्ट करा आधी. आता संदीप आली आता सपोर्ट करायची गरज आहे. तर सांग
तर सांगा मग, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय करायचं ते करा पण करा. तोपर्यंत मी संदीप ओ रन आउट डिस्कस. यसमाल मेरी जान है, सुनना बेटा आने आने बॉटन की खान है, भाई लोगों की बहुत हार माना बेटा. यसमाल में पब्लिक का ना मेहनत में आता है, हम लोग का आखा दिन या धंधे में जाए.